एक महत्त्वाची बातमी ती अमरावती मधून आमदार रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत दाखल झालेत. पहाटे विमानानेच राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालेले आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी, आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा पहाटे 2:30 खासगी वाहनाने नागपूर विमानतळावरून मुंबईत पोहोचलेले आहेत. सकाळी 6:30 इंडिगो फ्लाइट नागपूर विमानतळावरून मुंबईला ते रवाना झाले. राणा यांचे वाय प्लस सुरक्षा रक्षक पहाटे अमरावतीमध्ये दाखल झाले. खासदार नवनीत राणा सुरक्षा न घेताच मुंबईत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून. अनिरुद्ध, तिकडे अमरावती आणि इकडे मुंबईतल्या स्टेशन परिसरामध्ये शिवसैनिक वाट बघत होते राणा दाम्पत्याची, पण राणा दाम्पत्य अशा पद्धतीनं विमानानं मुंबईत दाखल झाले. नक्की सुवर्ण, आता जर पाहिलं तर राणा दाम्पत्याच्या इथे शिवसैनिक असेल किंवा पोलीस असेल यांच्या हातावर सुरी देऊन हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. सकाळी 6:00 इंडिगो फ्लाईटनी हे राणा दाम्पत्य मुंबईमध्ये पोहोचलेले आहे. तिथले शिवसैनिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. रेल्वे स्थानकात त्यांना पाय न ठेवू देण्याची भाषा शिवसैनिकांनी बोलून दाखवली होती. मात्र आता जर पाहिलं तर आता आपली वाय प्लस सुरक्षा जी आहे ती नवनीत राणा यांना नुकतीच मिळाली होती आणि ती सुरक्षा न घेता खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा जे आहेत ते आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहे. सध्या आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पाहिलं तर तणावपूर्व शांतता जी आहे ती पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या घरात जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचे कार्यकर्ते असतील किंवा कोणीच तिथे पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त नवनीत राणा यांच्या घरासमोर त्यांचे वाय प्लस सुरक्षा रक्षक जे आहेत ते सध्या पाहायला मिळत आहेत. सुवर्णा, अगदी बरोबर अनिरुद्ध. तिकडे अमरावती मधल्या जरी शिवसैनिकांच्या हातावर तुरी दिली असली तरी आता मुंबईत हे राणा दाम्पत्य दाखल झालेले, त्यामुळे स्वाभाविक आहे मुंबईतल्या शिवसैनिकांपर्यंत ही बातमी पोहोचली असेल Zee24 माध्यमातून. इथे आता नेमका काय ड्रामा होतोय तो सुद्धा पाहावा लागेल. अनिरुद्ध, हा मॅम, ज्या पद्धतीनं अमरावतीमध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेले होते तिथे जरी त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातावर तुरी दिली असली या दाम्पत्याला, तरी आता इथे मुंबईमध्ये मात्र कार्यकर्त्यांना फेस करावं लागू शकतं. नक्कीच, आता जर पाहिलं तर मुंबईमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जे आहे ते आक्रमक झाले होते. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुंबईत यावं, ते त्यांच्या पायावर वापस जाणार नाही अशी ही जी भाषा आहे ती शिवसैनिकांनी बोलून दाखवली होती. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मातोश्री बाहेर शिवसैनिक जमल्याचं सुद्धा आपण चित्र पाहिलं होतं. आणि याच संपूर्ण प्रकरणावरनं जर पाहिलं तर मुंबईच्या ज्या माजी महापौर आहेत त्या सुद्धा आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं होतं. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला काय नेमकं वळण लागते किंवा अगदी बरोबर आहे. आता इकडे मुंबईमध्ये खरा ड्रामा होणार आहे. अनिरुद्ध, आणखी एक महत्वाचा मुद्दा, सुरक्षा न घेता नवनीत राणा का आल्यात मुंबईत, त्याबद्दलचं कारण कळू शकले? जेव्हा सुरक्षा रक्षकांशी आम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी या संपूर्ण प्रकारावरती जे आहे ते काहीच बोलण्यास नकार दिला होता. ते नेमक्या सुरक्षा रक्षक नाकारून का गेलेत किंवा सुरक्षा रक्षक त्यांना सोडून परत अमरावतीमध्ये का आले हाही खरा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. कारण अशा प्रकारची जेव्हा सुरक्षा एखाद्या व्यक्तीला दिली जाते तेव्हा त्यांच्या सोबत नेहमीच हे सुरक्षा रक्षक जे आहे ते राहणं गरजेचं असतं. मात्र सुरक्षा रक्षकांनाही गुंगारा देऊन राणा दाम्पत्य हे मुंबईत पोहोचलं का हाही प्रश्न या निमित्ताने. अनिरुद्ध, असे सोबत राहा, इथे मुंबईमध्ये आता राणा दाम्पत्य पोहोचलेलं आहे, मातोश्री बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे ती दृश्य ताजी दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आल्यात आमच्या प्रतिनिधी ऋचा वाजे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीवर येणार आणि हनुमान चालीसा म्हणणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि त्याआधीच मातोश्रीवर पोलीस बंदोबस्तात वाढ झालेली आहे. उद्या नवनीत राणा आणि रवी राणा इथे येणार असल्याचं कळतंय. मात्र आजपासूनच शिवसैनिक मातोश्रीच्या ठिकाणी तसंच इतर ठिकाणी दाखल होत आहेत, जमा होत आहेत, त्यामुळे मातोश्रीवर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. सध्या मातोश्री बाहेर आपण बघितलं तर बॅरिकेटिंग केलेलं आहे, पोलीस बंदोबस्त आहेच. आणि दुसरीकडे इथे काही शिवसैनिक सुद्धा जमा झालेले आहेत आणि आणखी काही शिवसैनिक मोठ्या संख्येने इथे जमा होणार, शक्ती प्रदर्शन करणार असं चित्र सुद्धा इथे दिसून येत आहे. काय सांगाल, नवनीत राणे हे उद्या येणार आहेत, हनुमान चालीसा म्हणतील असा त्यांनी इशारा दिलेला आहे. हनुमान जयंतीच्या वेळेस सुद्धा त्यांनी हा इशारा दिला होता. आज तुम्ही सगळे इथे जमा होता?
नाही त्यांनी त्यांच्या मंदिरात कुठेही जाऊन त्यांच्या घरात हनुमान चालीसाचं पठण करावं, पण कोणी मातोश्रीला चॅलेंज देऊन जर ही भाषा करत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. पोलिसांना बाजूला ठेवून एकदा नवनीत राणांनी येऊन दाखवावं, त्यांची सिक्युरिटी बाजूला ठेवावी आणि मग बघावं शिवसैनिक काय करतो ते. आता सध्या इथे काही शिवसैनिक तुम्ही तर आहातच, मात्र अजून कोणी येणार आहे? जसं जसं शिवसैनिकांना कळणार आहे तर शिवसैनिक स्वतःच्या मनाने इथे उत्स्फूर्तपणे येणार आहेत. तर शिवसैनिकांना इशारा देऊ नका, शिवसैनिक घाबरणारे नाहीत, त्यामुळे नवनीत राणांना एक चॅलेंज जसं आता शिवसैनिकांनी सुद्धा इथून दिलेलं बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारळकर सह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. या संदर्भात आता आणखी माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडून. ऋचा, काही वेळापूर्वी तुम्ही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांचं म्हणणं होतं की इथे त्यांनी येऊ नये, पण आता मुंबईत दाखल झालेले आहेत नवनीत राणा आणि रवी राणा. आता शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण तिकडे अमरावतीमध्ये तर शिवसैनिक थांबलेले, पण त्यांच्या हातावर तुरी देऊन राणा दाम्पत्य मुंबईत आलेले. आता खरा ड्रामा मुंबईत होताना दिसेल. अगदी खरं आहे, सकाळपासूनच मुंबईत आधी CSMT आणि आता मातोश्रीच्या इथे शिवसैनिक जमा झालेले आहेत. नवनीत राणा या मुंबईत आल्याचं कळतं आहे, त्यामुळे शिवसैनिकांनासुद्धा कुठेतरी ही कुणकुण लागलेली आहे की ते आलेले आहेत. आणि नवनीत राणा यांनी जी धमकी दिलेली आहे त्याला आम्ही घाबरणार नाही, त्यांनी येऊन दाखवावं असाच इशारा इथे शिवसैनिकांनी दिलेला आहे. आणि मातोश्रीसमोरचं हे सध्याचं चित्र आपण बघतोय, पोलीस बंदोबस्त अजूनच वाढवण्यात आला आहे. याआधी इथे पोलीस बंदोबस्त शिवसैनिक जे इथे उपस्थित आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काय म्हणतायत ते राणा दंपती इथे मुंबईत आलेले, सांगा त्यांना. खरे महिला शिवसैनिक आहेत माझ्यासोबत, नवनीत राणा मुंबईत दाखल झालेले आहेत, मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणार असा इशारा त्यांनी दिलेला होता. त्या कुठल्याही क्षणी इथे येऊ शकतात. अहो, शिवसेनेला कोणी इशारा देऊ शकत नाही, हे तर पहिलं आहे. त्यांनी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करायला उभे आहोत ना इकडे. यावं त्याने, आम्ही आहोत उभे, शिवसैनिक सगळे आमचे उभे आहेत. अशा धमक्या किती येतील आणि किती जातील. शिवसेना, आम्ही पहिलंच सांगितलं आहे, आम्ही खूप शांत आहोत. जर कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेतो. हां, तर त्यांनी सांगितलेलं यावं. हनुमान जयंतीच्या दिवशीच हनुमान चालीसा म्हणावी असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र म्हणत होत्या त्या कुठे बसल्या होत्या हे तुम्ही पाहिलं का? प्रसिद्ध माध्यमांनी तुम्ही बघितलंय त्या कुठे चाळीसा म्हणत होत्या, हनुमान चाळीसा. या तुम्ही तुम्ही विचार करा. आणि तुम्ही प्रसिद्धी जे तुम्ही देता ना, ती काय द्यायची आणि काय नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि कुठे काय द्यायचं ते आता नवनीत राणा कुठल्याही क्षणी येऊ शकतात. तुम्ही सगळे तयार आहात इथे. इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूनी तुम्ही भिडू शकता. काय इथे परिस्थिती, कायदा सुव्यवस्थेची? इतर शिवसैनिक काय म्हणतात, त्यांची मतं सुद्धा जाणून घ्या. त्या पद्धतीनेच राहणार आहोत आम्ही. काय फक्त त्यांनी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करायला इथे उभे आहोत. शिवसैनिक आपल्या मतांवर ठाम आहेत, इतर अनेक शिवसैनिक आपल्या सोबत आहेत. मोठ्या संख्येने तुम्ही हळूहळू इथे जमा होत आहात. नवनीत राणा मुंबईत दाखल झालेले आहेत, काय सांगाल, काय इशारा आहे त्यांना? नवनीत राणा मुंबईला जरी आला असेल तरी नवनीत राणा किंवा रवी राणा या कोणालाही मातोश्रीवर येण्याची हिंमत नाही आहे. फक्त हुल करून आपण प्रसिद्धी कशी कमवायची, हुल करून या मुंबईतलं वातावरण कसं बिघडवायचं, अशा प्रकारे त्याचं काम आहे. मी 100% गॅरंटी देतो की नवनीत राणा असू दे किंवा रवी राणा असू दे, इकडे येणार नाही. आणि समजा त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला हनुमान जयंतीचा प्रसाद दिल्याशिवाय. पण तरी तिकडे अमरावतीतले शिवसैनिकांना तुरी देऊन, त्यांच्या हातावर तुरी देऊन इथे पोहोचलेले आहेत राणा दाम्पत्य. म्हणजे आपल्याला या मुंबईला नाही महाराष्ट्राला माहित आहे की शिवसैनिक कशा प्रकारे प्रसाद देतात. तो प्रसाद त्याला देऊ आणि हनुमान म्हणूनच पाठवू. मग अमरावतीत सुद्धा बरेच शिवसैनिक होते, त्यांच्या हातावर तुरी देऊन नवनीत राणा रवी राणा इथे दाखल झालेत मुंबईत. सुरक्षा सोडून इथे दाखल झालेले आहेत. शिवसैनिकांना तिथे पत्ताही लागलेला नाहीये. नाही, सुरक्षा सोडून ते आलेले नाहीये. त्यांना भाजपा सरकारच्या माध्यमातून केंद्राची सुरक्षा दिलेली आहे, त्यामुळे केंद्राची सुरक्षा दिल्यापासून हा पोपट जरा जास्त बोलायला लागलेला आहे. हिंमत असेल तर त्यांनी सुरक्षा बाजूला काढावी. आम्ही शिवसैनिक आणि नवनीत राणा किंवा रवी राणा जे कोण असतील त्यांना आम्ही तयार आहोत. तिथल्या शिवसैनिकांना काही पत्ता लागू न देता ते इथे आलेले आहेत. आता इथे सुद्धा ते येऊ शकतील. मातोश्री चोरासारखे लपून आले ते, काळोखातून लपून आलेले आहेत. परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर मातोश्री अशा सोबत राहा. या संदर्भातली एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. इतर शिवसैनिकांशी सुद्धा आपल्याला बोलायचंय. आणखी एक महत्वाची बातमी या संदर्भातली आपल्यापर्यंत येते, बघा.
मातोश्री बाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. वर्षा मातोश्री आणि सिल्वर ओकवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले त्यामुळे मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मातोश्री बाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हा अलर्ट देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. सागर, तिकडे वर्षावर सिल्वर ओकवर आणि मातोश्रीवर सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राणा दाम्पत्य तिकडून अमरावतीतून गनिमी कावाकर तिकडे मुंबईत दाखल झालेले सुवर्णा नारायण राणा जे कुटुंबीय आहे म्हणजे स्वतः आमदार राणा आणि खासदार नवनीत कौर हे दोन्ही मुंबईत दाखल झाल्यानंतर वास्तविकतेत त्यांनी उद्या आंदोलनाचे भाष्य केलेले आहे. पण गृहमंत्रालयाच्या वतीने आता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांची घरं आहेत त्याच्यामध्ये मग वर्षा निवासस्थान आहे जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, तसंच शरद पवार यांचं काही सिल्वर ओक आहे काही दिवसांपूर्वी तिथे देखील हल्ला झाला होता. अशा ठिकाणी आता आपण पाहिलं तर नेहमीच तिथे बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त असतो, पण आता इथे पोलीस बंदोबस्त तर लावण्यात आलाय पण मधी बॅरिकेड सुद्धा टाकण्यात आलेले आहेत. कोणीही कोणतंही वाहन इथे फार मोठ्या गतीने फास्ट जाऊ नये यासाठी करण्यात आलेलं आहे. यापूर्वी इथे बॅरिकेड्स मधी नसतं, वास्तविक पोलीस काहीच असतात, पण पोलीस देखील इथे वाढवण्यात आलेले आहेत. सिल्वर ओक जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे तिथे देखील सुरक्षा व्यवस्था तर वाढवण्यात आली, कारण काही दिवसापूर्वी हल्ला तिथे झाला होता. अशाच प्रमाणे काही मंत्र्यांची अशा घटना घडू नये यासाठी म्हणून सागर ही सगळी काळजी घेतली जाते. धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी. पुन्हा जाणार आहोत मातोश्रीवर. आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे आपल्यासोबत आहेत. ऋचा, आतापर्यंत तर तिथे शिवसैनिकांचा आकडा आता आणखी वाढायला लागला असेल. इकडे वर्षा मातोश्री आणि सिल्वर ओकवर अलर्ट दिलाय, बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे, काय आणखी शिवसैनिकांचं म्हणणं आहे? नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही सुरक्षा न घेता अचानक पहाटे नागपूर विमानतळावरून मुंबईत दाखल झालेले आहेत आणि उद्या ते मातोश्रीवर येणार असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्यासोबत 500 कार्यकर्ते असतील असाही इशारा त्यांनी दिला होता. मात्र हे दोघेच जण कुणालाही न सांगता गुपचूप मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर इकडे मुंबईमध्ये मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत येणार म्हणून CSMT स्टेशन बाहेर सुद्धा शिवसैनिक जमले होते, पण आज येणार नाही तसं कळताच शिवसैनिक तिथून माघारी परतले. तर तिकडे आज अमरावतीवरून निघणार म्हणून बडनेरा स्टेशन बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी गर्दी केलेली, पण तिथेही राणा दाम्पत्य भेटला नाही. आणि अखेर ही बातमी आली की राणा दाम्पत्य गुपचूप सकाळी 6:30 विमानानं मुंबईत दाखल झालेलं आहे. आणि आपण मुंबईची लेक आहोत, मुंबईत आपल्याला कुणी रोखू शकत नाही असं नवनीत राणा यांनी म्हटलेलं. तर मातोश्री पुढे जाऊन आपण हनुमान चालीसा पठण करणार, आपल्यासोबत 500 कार्यकर्तेही असतील असंही आव्हान यावेळेला राणा दाम्पत्यानं दिलं होतं. पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांच्याकडे. ऋचा, अमरावतीतल्या शिवसैनिकांना सुद्धा राणा दाम्पत्य भेटलं नाही आणि इकडेही अजून राणा दाम्पत्य पोहोचायचं आहे मातोश्री बाहेर, पण या पार्श्वभूमीवर मातोश्री वर्षा आणि सिल्वर ओकवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे आणि आता तिथे शिवसैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणात जमले असतील. अगदी खरे, मी परत दाखवते मातोश्री बाहेरचे हे शिवसैनिक आहेत, मग महिला शिवसैनिक असतील किंवा इतर शिवसैनिक दाखल झालेले आहेत. परत प्रतिक्रिया घेऊया आपण त्यांच्या. नवनीत राणा मुंबईत दाखल झालेले आहेत, आज किंवा उद्या त्या इथे येणार हे निश्चित आहे. हनुमान जयंतीला पण त्यांनी तसं सांगितलेलं रवी राणाने की आम्ही येतो आहे, पण त्यांची काही हिंमत झाली नाही आहे. आता ते स्वतःच्या पत्नीबरोबर येतात आहे, येऊन दाखवावं. स्वतःच्या पायाने येतील पण जातील कसं याचं काही सांगू शकत नाही आहे, त्यामुळे त्यांनी येऊन दाखवा. आणि हनुमान चालीसा आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, वाचून दाखवावं त्याने. पण हे जे काय आमचं माधोश्री आहे ते आमचं सगळं शिवसैनिकांचं, जे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बांधणे बाळासाहेब ठाकरे यांचं, यांचे आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. आम्ही दाखवू त्यांना, कारण त्यांना यायचं म्हटल्यानंतर त्या हुलकावणी देणार, 22 तारखेला येणार, 23 तारखेला येणार, मी आता असं पटण करणार तसं पटण करणार, एवढं काय करायची गरज आहे. नक्कीच आज किंवा उद्या त्या कधी येऊ शकतील? तुम्ही इथे अजून मोठ्या संख्येने जमा होणार आहात? नाही, आज शिवसैनिक तर एक एक करून येतच आहेत, बाकीचे येणारे आता येणारच आहेत. पण नवनीत राणाने जे आव्हान दिलं ते बोलण्यासाठी तिने स्वतः पहिले येऊन दाखव. येताना ती येऊ शकते पण जाताना जाईल याची तिला गॅरंटी आहे का? तिने स्वतः पहिलं बघावं. ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे, ही भाजपच्या कुत्र्यांची शिवसेना नाही आहे. आणि इकडे लाखो शिवसैनिक आहेत, तिला उत्तरं द्यायला. ठीक आहे, नवनीत राणा आल्या तर त्यांची जाण्याची गॅरंटी नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. तुम्ही मोठ्या संख्येने इथे जमा होत आहात, नवनीत राणा मुंबईत दाखल झालेले आहेत, काय सांगाल? इशारा नाही दिला, त्यांनी येऊन बघावं. आणि मुंबईत आल्यात म्हणजे काय नव्याने आलेत काय? मुंबईत यायला सगळ्यांनाच अधिकार आहे, पण त्यांनी मातोश्रीपूर येऊन बघावं, मग त्यांना कळेल शिवसैनिक काय असतो.
आणि मग हनुमान चालीसा कुठे वाचली पाहिजे मंदिरात की रस्त्यावर हेही त्यांना कळेल. त्यांनी येऊन बघावं, मग बघूयात काय होतंय ते. शिवसैनिक सुद्धा कुठेतरी इशारा देत आहेत राणा दाम्पत्याला. तुम्ही काय सांगाल, राणा दाम्पत्य दाखल झालेलं आहे, आज किंवा उद्या येणार हे निश्चित आहे, हनुमान चालीसा इथे येऊन म्हणणार आहेत, तुमची कशी भूमिका असणार? हनुमान चालीसा त्यांना वाचायची आहे, ते आमच्या मंदिरात येऊन वाचतील. आमचं मातोश्री आमचं मंदिर आहे, तिकडे येऊन त्यांनी वाचून दाखवावी. मग आम्ही त्यांच्या त्यांना जो हनुमान जयंतीचा किंवा हनुमान चालीसा जो प्रसाद आहे तो आम्ही त्यांना बरोबर देऊ. इथे मोठ्या संख्येने तुम्ही दाखल होत आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, कायदा सुव्यवस्था कुठे बिघडू शकते असा सुद्धा अंदाज आहे, काय कशी भूमिका तुम्ही घेणार आहात? कारण की सत्तेत आहात, मुख्यमंत्री आहेत स्वतः उद्धव ठाकरे, आणि अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये हे कोणालाही वाटेल? कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची पूर्ण आम्हाला काळजी आहे, कल्पना आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मातोश्री निवासस्थानी जर कोणी येऊन दहशत माजवण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. आणि शिवसैनिक आपल्या प्रतिउत्तर दिले, बघा मातोश्रीचं संरक्षण करण्यासाठी शिवसैनिकच काफी आहेत. नक्कीच प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे, वर्षावर सुद्धा आहे, आता मातोश्रीवर सुद्धा आहे. राणा दाम्पत्य इथपर्यंत येऊ शकेल? तुम्ही बघताच आहे राणा दाम्पत्य येईल की नाही, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला ते कळेल की ते येतील की नाही. कारण फक्त निव्वळ आणि निव्वळ राजकीय स्टंट आणि प्रसिद्धी मिळवण्याकरिता यांचे उपद्व्याप आणि खटाटोप चालू आहेत. आणि आपण मागील काही वर्षांमध्ये बघितलं, काही महिन्यांमध्ये बघितलं आहे, ज्या ज्या कोणाला केंद्र सरकारने सुरक्षा यंत्रणा दिलेले त्यांचा ते दुरुपयोग करून ह्या राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न करतायत हे सुजाण नागरिक सगळे जाणतायत. इथे तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात, मात्र तिकडे अमरावतीत शिवसैनिक जमा झाले होते, त्यांच्या हातावर तुरी देत दाम्पत्य इथे पोहोचले. तिथे जरी तुऱ्या दिल्या असतील तरी इथे तुऱ्या देऊ शकत नाही. इथले शिवसैनिक जसे तिथलेही शिवसैनिक सक्षम आहेत, पण आम्हीही सक्षम आहोत, आम्ही त्याला ठोस प्रतिउत्तर देऊ. नक्कीच शिवसैनिकांनी सुद्धा राणा दाम्पत्याला इशारा दिलेला आहे. आता माझ्या समोर जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने आणखी दाखल होत आहेत आणि घोषणाबाजी इथे सुरू झालेली आहे. एकीकडे राणा दाम्पत्य शिवसैनिकांना इशारा देत आहे, धमकी देत आहे, तर दुसरीकडे शिवसैनिक त्यांना प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. आणि हळूहळू इथे शिवसैनिक आता दाखल होताना दिसत आहेत. अजून किती मोठ्या संख्येने इथे दाखल होणार आहे? नाही, शिवसैनिकांनी जशी बातमी कळेल तसे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आज किंवा उद्या येणं खरं तर अपेक्षित आहे. नवनीत राणा हे उद्या येणार असं कळलेलं होतं, मात्र मुंबईत ते आजच दाखल झाले. नाही, ते पळपुटे आहेत, ते आव्हान द्यायचं, वातावरण निर्माण करायचं, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम त्यांच्या दृष्टीने चालू आहे. शिवसैनिक त्या पद्धतीने त्यांना योग्य उत्तर देतील. खरं तर ते यायच्या आधीच तुम्ही इथे जमा झालेले आहात, त्यामुळे पोलीस बंदोबस्त लागले. नाही, मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे, आणि मातोश्रीला कोणी चॅलेंज देणार असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. तर आपण बघतोय हे सर्व शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि आणखी दूरदूरून इथे दाखल होणार आहेत, भगवे झेंडे घेऊन इथे आलेले आहेत. आणि काही वेळात खरं तर कळेल की शिवसैनिक नेमकी इथे काय भूमिका घेत आहेत, कारण की नवनीत राणा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आज किंवा उद्या खरं तर त्यांनी मातोश्रीवर येणं अपेक्षित आहे असा त्यांनी इशारा दिलेला होता. त्याला शिवसेनेकडून या आधीच प्रत्युत्तर मिळताना दिसत आहे. सुवर्णा अगदी बरोबर ऋचा, अशाच सोबत राहा. आणखी काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि कसा बंदोबस्त मातोश्री बाहेर लावलेला आहे तोही बघायचा आहे. पण काही वेळापूर्वी राणा दाम्पत्य मुंबईत यायला येणार आहे म्हणून मातोश्री बाहेर तर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, पण मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे असं इथे यायची कुणी धमकी देत असेल तर शिवसैनिक शांत बसणार नाही तशी प्रतिक्रिया या सगळ्या शिवसैनिकांनी दिलेली आहे. पण CSMT स्टेशन बाहेर शिवसैनिक जमले होते आणि तिथे सुद्धा नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला होता.